कुख्यात गुंड आशिष जाधव येरवाडा जेलमधून पळाला. आशिष जाधव हा वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका खुनाच्या गुन्ह्यात 2008 पासून येरवाडा कारागृहात शिक्षा भोगत होता. जाधवला येरवाडा कारागृहातील रेशन विभागात काम देण्यात आलं होतं. काल दुपारच्या सुमारास तुरुंग अधिकारी कैद्यांची मोजणी करताना त्यांना आशिष जाधव दिसला नाही. येरवाडा जेलमधून पळून गेलेला कुख्यात गुंड आशिष जाधववरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारींनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय. कुख्यात गुंड पळून जाणं हे राज्यातील गृहमंत्र्यांचं सबशेल फेल्युअर आहे अशी टीका त्यांनी केली आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सतत उघड्यावर पडताना दिसतोय आणि गृहमंत्री म्हणून सातत्याने देवेंद्रजी कम्प्लिटली नापास झालेले आहेत हे स्पष्ट होतंय. आज सकाळची बातमी अजून अस्वस्थ करणारी आहे. येरवडा कारागृहामधून कुख्यात गुंड आशिष हा फरार झाला. त्यांना सुविधा कशा मिळतात? म्हणजे जेल हे कैद्यांचं नंदनवन व्हायला कारणीभूत कोण आहे? ह्याचं उत्तर एकदा गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.